छान आहात ना. नेहमी तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतो. माऊली, तुमचा एवढा मोठा प्रपंच आहे, एवढा गोतावळा आहे, पण या सगळ्याच्या उन्नतीसाठी, त्यांच्या जगण्यासाठी काहीतरी धन लागत असेलच ना. पण हे धन कसं मिळवावं याची विवंचना करताना मी तुम्हाला कधी पाहिलं नाही. काय म्हणता, म्हणजे धनाची इच्छा न करता आपलं कर्तव्य कर्म करत राहिलात. वा 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 वा, माऊली माऊली माऊली, धन्य आहात. अहो, तुम्हाला जे हे गमक गवसलंय ना, ते आमच्या नारद मुनींना जर मिळालं तर किती बरं होईल. पहा ना, चक्रव्यूहात अडकावे तसे आर्थिक टंचाईमध्ये फसले आहेत. काही करून त्यांना धन मिळवायचं आहे, त्यासाठी ते काहीही कार्य करायला तयार आहेत. अर्थात ते वाम मार्गाचा अवलंब करणार नाहीत हे सत्य, पण त्यांच्या कष्टांना निस्वार्थीपणाची झालर नसून मोहमायेची किनार लाभणार आहे. ते मात्र योग्य नाही माऊली. पाहू त्यांच्या प्रयत्नाला काही यश येतं का. शिरप्या, अरे तिथलं कर, आई झालं की तिकडे चालू जी. मला विचारावे, त्यांना विचारून कळेल धन कसं मिळतं ते. प्रणाम भूमिपुत्र. प्रणाम. तुम्ही कोणी महाराज दिसत, या गरीबाकडे काय काम. अहो, तुम्ही कसले गरीब, तुमच्याकडे हे धन आहे, तुम्ही खरे धनाढ्य आहात. माझं एक छोटस काम आहे, मला थोडस सहाय्य हवंय. ओ बाबा, मी आता साधा शेतकरी आहे, मी काय मदत करू. सांगतो, पण त्याआधी मला सांगा, तुम्ही धन कसं प्राप्त करता. धन म्हणजे बघा, म्या माझ्या शेतात शेती करतो, धान पिकवतो, आणि ते जे धान येईल ते मी गावागावात जाऊन विकतो, त्या बदल्यात लोक मला धन देतात. सुंदर, अति सुंदर, उत्तम, अति उत्तम. आता मी ठरवलंय, मी सुद्धा शेती करणार, धान्य पिकवणार, ते विकणार, आणि मी सुद्धा धनाढ्य होणार. पण तुम्ही तर संन्यासी दिसते, हे अशी शेती आहे होय तुमच्याकडे, धान पिकवाय. शेती, अरे मी शेती घ्यायला हवी होती. भूमिपुत्रा, भूमिपुत्रा, माझ्याकडे जर जमीन असली असती तर मीही धनवान झालो असतो, पण माझ्याकडे जमीन नाही, मला शेती करता येणार नाही. तुम्ही मला काही सुचवू शकाल का, जेणेकरून मी धन मिळवू शकेन. असं करता मग ती बांधा पलीकडची जी जमीन आहे त्यातली ढेके फोडून द्या आणि मोकळी करून टाका जमीन, त्या बदल्यात मी तुम्हाला धन देईन. एवढंच ना होय, मग मला धन मिळेल. होय, जमेल मला. शिरप्या, हे घेऊन जा की. होय मालक. भूमिपुत्रा,
वय झालं तुमचं काम? समजा काम झालं. हो सगळं झालं. तर तुमचं काम झालं, माझं काम करा की. ये घ्या तुमचं दूध. केवळ दोन मुद्रा? भूमिपुत्र मला की नाही. खरं सांगायचं तर याहून खूप अधिक धन हवंय. मला काहीतरी सुचव ना, असं काम ज्यामुळे मला खूप धन मिळू शकेल. तुम्ही अजून एक काम कराल. हो. दर्पणासाठी सुकी लाकड तोडून घ्या आणि बाजारात जाऊन ती का चांगलं धन मिळेल तुम्हाला. चालेल. हा हो महाराज, ही कुऱ्हाड घ्या. कुऱ्हाड घ्या म्हणजे झाड तोडायला सोपं जात आहे. ते ठेवा तिकडच. हा आणि हे घेऊन जा, यानं लाकड तोडा सोपं जाईल. सांगू नका मला, मला मिळणार आहे धन. कोणी सांगू नका मला, मला मिळणार आहे धन. मुनिवर, मुनिवर, मुनिवर. देवी, माया देवी, तुमचा स्वर माझ्या कानात घुमतोय. काय गोड वाटतो तुमचा आवाज. मुनिवर, देवी आपण इथे? मी निद्राधीन झालो होतो वाटते. नाही नाही, मला धन कमवायचे, मला जायला हवं. नाही मुनिवर, आपण काही काळ विश्रांती करत होतात. खूप कष्ट झाले असतील ना, शिवाय सकाळपासून आपण न्याहारी देखील केलेली नाहीये. माझ्याही घशाखाली घास जायना म्हणून मी आपल्यासाठी ही न्याहारी घेऊन आले. इतकी काळजी? तुम्ही बघा किती कष्ट सोसत आहात माझ्यासाठी. छे छे, देवी त्यात कष्ट कसले? आणि संसारासाठी कोण झटत नाही. बर आपण आता न्याहारी करून घ्या. नाही, चिंता नसावी देवी, मला ही सरपणाची लाकड विकून धन कमवायचे आहे. अहो थोडं तरी खाऊन घ्या. कोणी सांगू नका मला, मला मिळणार आहे धन. मुनिवर, मला घ्या बघा, या इकडे रंगीबेरंगी कपडे.
लाकडं घेणार का लाकडं? लाकडं घ्या लाकडं, सरपणाची लाकडं. सूर्यनारायण, तुझा अस्त होण्याची घटिका आली तरीही माझ्या विक्रीचा अजून उदय झालेला नाही. मी कुठल्या तोंडाने मायादेवींच्या पिताश्रींकडे जाऊ? घ्या हो घ्या, एक तरी लाकूड घ्या, कुणीतरी लाकूड घ्या. लाकडं घ्या लाकडं. नाथ, मला देवर्षी नारदांची ही अशी दयनीय अवस्था बघवत नाही. या अवस्थेसाठी ते स्वयं कारणीभूत आहेत. लाकडं घ्या लाकडं. तसे असेलही, परंतु पालनहार म्हणून तुम्ही त्यांना सहाय्य करणं गरजेचं आहे ना. आणि मी आपल्यासारखी अलिप्त नाही राहू शकत. लाकडं घ्या लाकडं घ्या ना, घ्या ना हो लाकडं. कुठून मिळवू धन? कुणीतरी लाकूड घ्या. लाकडं घ्या लाकडं. काय हो महाराज, तुम्ही अजून इथंच? आओ, म्हणजे समदा बाजार सरायला लागला. आणि हे काय, तुमची लाकडं अजून इकली गेली नाहीत? बघा ना, कोणी विकतच घेत नाहीये. ये बया, म्हणूनच मी आले. कसं ना, मी शेताकडे गेले होते आणि निघाले घरला. अनु वाटेत मला आठवलं की भाजी भाकरी करायला घरात सरपणच नाही ना, म्हणून मी इथं आले. असं? हा, मग घ्या ना, घ्या घ्या. ही लाकडं चांगली आहेत. लाकडं म्हणजे ही लाकडं, याच्यावरती भोजन चांगलं बनेल, अगदी भाजी सुद्धा चांगली बनेल. घ्या ना, घ्या. ए लक्ष्मी, घ्या घ्या संधी लाकडं घ्या. इकडं काय करतीस तू? अग, सरपणासाठी लाकडं इथून कशाला घेती? आपल्या शेतात आहेत बरीच लाकडं आहेत, तिकडं मी आणतो तिकडनं. भूमिपुत्रा, असा अन्याय करू नका. घ्या, माझ्याकडून लाकडं घ्या. पण मी काय म्हणते, आता तुम्ही शेतात कधी जाणार, ती लाकडं कधी तोडणार, आणि मग मी कधी स्वयंपाक करणार? आजच्याला आपण यांच्याकडनंच घेऊ, तुम्ही उद्याच्याला आणा. तुमचं धन. देवासारखे धावून आलात.
मायेच्या मोहात मुनीवर इतके गुरफटलेत की त्यांना आता वेळेचं आणि चिपयांचंही भान राहिलं नाही. या सगळ्या मुद्रा तुम्ही आजच मिळवल्या? होय. आता कष्ट करून आपल्याला जर खात्री करून घ्यायची असेल तर आपण नगरात चौकशी करू शकता. तुम्ही माझ्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. संसार करायला धन लागत असले तरी ते उभारायला प्रेम लागते, जे मला तुमच्या आजच्या कृतीतून जाणवलं. मी तुमची इच्छा पूर्ण करेन. माझ्या मुलीचा हात मी तुमच्या हाती देत आहे. केवळ एक मागणी आहे. तुम्ही सांगाल ते मागणी मान्य आहे मला. विवाह पश्चात तुम्ही इथेच वास्तव्य कराल, जेणेकरून संसार उभारणे आणि विस्तार करणे हे सुलभ होईल. श्री, आपण माझे मन किती अचूक ओळखता. अरे मी तुझा पिता आहे पुत्री. जन्म ब्रह्मचार्याचे पालन करणारे हेच खाते मुनीवर. आता तर बोहल्यावर चढावयाचे अधीर झाले आहेत. मोह मायेचे नेमके महत्व काय असते हे आता मुनीवरा समजेल. एकदाचा आमच्या मुनीवरांचा जीव भांड्यात पडला. ते ज्याच्यासाठी सगळे कष्ट करत होते ते आता त्यांना प्राप्त झालं. त्यांच्या विवाहाला संमती मिळाली. पण माऊली, लग्न झाल्यावर शहाणपण येतं असं म्हणतात, पण आमच्या नारद मुलींच्या बाबतीत काय म्हणावं ग? काय काय कलाटणी मिळणारे त्यांच्या आयुष्याला काही कळत नाही. कारण हे नारद मुनी आपल्या पूर्वीच्या आयुष्यापेक्षा अगदी काही वेगळंच आयुष्य आता जगणार आहेत. आणि जाता जाता आपण हेही पाहिलं की श्री विष्णू आणि देवी लक्ष्मी यांनी हेच सूतोवाच केलं की मोहाचे परिणाम आणि त्याचं महत्व हे आता नारदांना समजायला लागेल. म्हणजे आता ही कथा एका वेगळ्याच वळणावर जाणार आहे. पण हे वेगळं वळण काय असणार आहे ते कळेल पुढच्या एपिसोडमध्ये. तोवर उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.